मेट्रो न्यूजच्या चर्चा तर होणारच या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत माझ्यासोबत आहेत खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आता कोरोनाच्या काळामध्ये ते एक कोरोना युद्धाचं काम करत आहेत आणि जनतेकडं जनतेमध्ये जाऊन त्यांना मदत करण्याचा प्रयत्न आहेत शासकीय योजना आ, कशा पद्धतीने व्यवस्थितपणे राबवतील आणि त्या कोरोनाचा संसर्ग कसा कमी होईल याविषयी आपण त्यांच्याकडनं आहेत त्यांना की नक्की आत्ताची परिस्थिती काय आहे आणि तुम्ही जी जी मागणी केली होती कलेक्टरांकडे की कोरोनासाठी लॉकडाऊन पूर्णपणे झाला पाहिजे तर त्या भूमिकेचं काय आहे आता कलेक्टरांबरोबर गेल्या अनेक दिवसापासून बातम्या येत आहेत मी परत तीच गोष्ट रिपीट करतो की कलेक्टर हे अतिशय चांगलं काम करत आहेत याबाबतीत कुठलीही शंका नाही माझा आणि कलेक्टरचा कुठलाही वाद नाही मतभेद नाही हो इम्प्लिमेंटेशन कसं करावं यामध्ये आमच्या दोघांचा मतभेद आहे राहणार ते आय एस आहेत मी एम सी एच न्यूरोसर्जन आहे आता या दोघांच्या म्हणण्यामध्ये कोण जास्त अनुभवी आहे आरोग्य गोष्टी हाताळण्यासाठी एवढाच हा चर्चेचा मुद्दा आहे आता ते जरा आज सकाळी म्हणतात की मी लॉकडाऊन करणारच नाही तर मग माझे लॉकडाऊन मागणी मी कितीतरी ओरडलो तर त्याचा काय उपयोग होऊ शकत नाही पण ठीक आहे मी त्यांचंही म्हणणं मानायला तयार आहे पण माझी एकच विनंती आहे की मागच्या एक आठवड्यामध्ये जेवढे पॉझिटिव्ह पेशंट नावनिशी सापडलेले आहेत नगरपालिके हद्दीमध्ये आणि नगर, हद्दी नगर जिल्ह्यामध्ये ते या क्षणाला कुठं कुठं तुम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि आयसोलेट केले आहेत हे मला तुम्ही सिद्ध करून दाखवा मी तुमच्याकडं लॉकडाऊनची मागणीच करणार नाही आता कोविड सेंटर आपण सुरू करताय या कोविड सेंटर आपण सुरू करतोय कैलासवासी सिंधुदाई विखे पाटील आमच्या आजी त्यांचं वर्ष श्राद्धा सहा तारखेला आहे तर सहा तारखेला जनसेवा फाउंडेशनच्या वतीने सिंधुदाई विखे पाटील कोविड केअर सेंटर आपण सुरू करतोय घाटामध्ये त्यामध्ये ऑक्सिजनचे प्रोव्हिजन आहे जेवणाची प्रोव्हिजन आहे एकदम उत्कृष्ट सेंटर आम्ही त्या ठिकाणी बनवला आम्हाला बनवण्यामध्ये साधारण पंधरा वीस दिवस गेले की एक पेशंट आल्यानंतर किमान त्याला एक चांगली सुविधा मिळावी त्यामध्ये मी आवर्जून सांगतो की हे सेंटर फ्री नाही आहे पण त्यातल्या त्यात जेवढे काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स बाहेर आहेत त्यांनी पण त्यांच्या मेहनतीने सेंटर चालवत आहेत पण आम्ही त्यातल्या त्यात थोडं कमी अजून दर कसा करता येईल यांचा आमचा प्रयत्न चाललेला आहे पण जे काही खर्च वास्तविक लागणारच आहेत कारण की त्या ठिकाणी असलेले नर्सिंग स्टाफ आहे स्वच्छता ठेवायची असेल डॉक्टर्स उपलब्ध होत नाहीत तर जे काही वाढीव खर्च आम्हाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये येतो तो दुर्दैवाने आम्हाला जनतेकडून त्या ठिकाणी घ्यावा लागणार पण मी आपल्याला विश्वास व्यक्त करतो की जो काही खर्च आम्ही आज या ठिकाणी चार्ज करणार आहोत सहा तारखेपासून साधारण एकशे तीस बेडचं कोविड केअर सेंटर मी उभं केलं आहे आम्ही सुरुवातीला पहिला आठवडा फक्त पन्नास बेडच त्या ठिकाणी भरणार आहोत त्याचं कारण असं आहे की पन्नास बेडमध्ये आम्हाला आमचा स्वतःच एक अनुभव घ्यायचा आहे की खरंच आम्ही शंभर बेड चालू शकतो का कारण की कसं का आहे शेवटी जेव्हा व्यक्ती पैसे भरतो ते तर त्याला अपेक्षा असते की त्या ठिकाणी ट्रीटमेंट पण तशी मिळावी तर बेड जरी तयार असले तरी मी त्यातला नाही की फक्त बेड भरून टाकायचे आणि पैसे कमवायचे पण किमान फिफ्टी बेडने चालू करू आणि हळूहळू सिक्स्टी सेवन्टी एटी नाईन्टी हंड्रेड वन थर्टी वन फिफ्टी पर्यंत आमच्याकडे क्षमता आम्ही तयार केलेली आहे एक्स सगळी ट्रीटमेंट प्रोटोकॉल ठरलेत तर मला वाटतं की साधारण पंधरा दिवसामध्ये टोटल वन फिफ्टी बेड्सपर्यंत आम्ही भरलं जाऊ अशी आमची अपेक्षा आहे आणि सुरुवातीला सहा तारखेपासून फिफ्टी बेड्स आम्ही जनतेसाठी ओपन करणार आहोत आता संग्राम सुजय पॅटर्नची सध्याची खूप चर्चा आहे आता मग सुजय आणि रोहित पॅटर्न पण संग्राम सुजय पॅटर्न आहे काही नाही आहे आणि सुजय रोहित पॅटर्न आहे काही नाही आहे सगळे एका वयाचे आहेत आमचा दृष्टिकोन गोष्टींकडं पाहण्याचं वेगळं वेगळा असू शकतो आम्हाला संघर्षामध्ये रस नाही आणि संघर्षामध्ये रस नाही म्हणजे पक्ष संघर्षामध्ये आम्ही शंभर टक्के उतरणार जेव्हा पक्षाची भूमिका मांडायची असेल ते राष्ट्रवादी काँग्रेसचे मांडतील मी भारतीय जनता पार्टीची मांडणार तर पक्ष भूमिका आम्ही शंभर टक्के एकामेकाच्या विरोधात मांडणार जेव्हा वेळेल मा तेव्हा पण व्यक्तिगत संघर्ष माझ्या दृष्टिकोनातून मी सगळ्यांना तेच म्हणतो की आम्हाला व्यक्तिगत संघर्ष करण्यामध्ये रस नाही कार्यकर्त्यांच्या किंवा त्यांच्या सांगण्याहून आम्ही एकामेकाविरुद्ध स्टेटमेंट करणार नाही जर त्यांनी काही सांगितलं की मी त्यांच्याबद्दल व्यक्तिगत काही बोललो असेल तर त्यांनी माझ्याकडून शहनिशा व्यक्तिगत फोन लावून करावी मला जर त्या ते असं कोणी सांगितलं की त्यांनी एखाद्या मीटिंगमध्ये मा माझ्यावर अशी टीका केलेली आहे तर त्यांनी ते फोन लावून माझ्या मी त्यांच्याशी फोन लावून शहनिशा करून घेईल तर आम्ही कम्युनिकेशन ठेवायचा निर्णय घेतला आणि मला वाटतं की या कम्युनिकेशनमुळं अनवॉन्टेड कॉन्ट्रवर्सीस हे केल्याने जे मनोरंजन होतं आणि त्या मनोरंजन झाल्याला काही त्रास नाही आहे पण जे त्याच्यामध्ये मूळ इन्व्हॉल्ड आहेत त्यांना फार त्याचा संघर्ष त्रास घ्यावा लागतो तर जनतेने आता या गोष्टी बंद केल्या पाहिजेत कान भरणं बंद केले पाहिजेत पुढाऱ्यांचे एकामेका विरोधात आणि विकासाच्या दृष्टिकोनातून हो जर मला वाटत असेल की आमदार म्हणून ते कुठंतरी कमी पडत आहेत तर मी पक्षीय भूमिका मांडताना राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार इथं इथं कमी पडत आहे आणि माझं पहिलं काम आहे त्यांना विनंती करणं आणि मग विनंती करून जर पंधरा वीस दिवसामध्ये ते काम मार्गी लागलं नाही किंवा त्यांनी त्या कामाबाबतीत पुढाकार घेतला नाही तर निश्चित त्याच्यावर मी टीका करणार पण व्यक्तिगत स्वरूपात तो काय करतो तो कुठं बसतो तो कुठं जेवतो तो काय गाडी वापरतो तो काय कपडे घालतो तो कोणाशी उद्धटपणे वागला ह्या सगळ्या ज्या व्यक्तिगत टीका आहेत ते आम्ही तरी वाटतं न्यू जनरेशनच्या पॉलिटिशन्सनी की आम्ही तो टाळायचा ता निर्णय घेतला आता पाच तारखेला अयोध्ये भूमिपूजन होणार आहे तुम्ही त्याला जाणार नाही आता आम्ही जाणार म्हणजे आम्हाला निमंत्रण नाही कारण की मुळच कोरोनाच्या प्रतिबंधामुळे अनेक राजकीय नेत्यांनाच बोलवलं गेलेलं नाही आहे त्याच्यामध्ये काही धार्मिक लोकं बोलवले गेलेत मला आज सकाळीच कळलं की देवगडचे भास्करगिरी महाराज यांना निमंत्रण आलेलं आहे आम्हाला अभिमान वाटतो की जिल्ह्यामधून आमचे जे परमपूज्य आधारस्तंभ राहिलेले आहेत असे वास्कग महाराजांनी त्या ठिकाणी बोलवलेलं आहे तर आम्ही निश्चित गोविंदगिरी महाराज तर और... असे अनेक महापुरुष आहेत ज्यांना आपल्या जिल्ह्यातून निमंत्रण आहे आनंद होतो एवढ्या हो वर्षांपासून जरी मी कुठल्याही पक्षात होतो तरीसुद्धा मनस्वी ही भूमिका एक व्यक्ती या नात्याने एक भारतीय नात्याने की राम जन्मभूमी ही अयोध्यामध्ये रामाचं मंदिराचं निर्माण झालं पाहिजे हे अगोदरपासून अंतर्मनात आहे अनेक पक्षाच्या लोकांच्या मनात आहे पण पक्षीय दुर्दैवाने मतभेदामुळे ते बोलू शकत नाही पण आज जर मी भारतीय जनता पार्टीमध्ये आहोत तर हा स्वतः पंतप्रधानांच्या हस्ते त्याची कोणशिला आणि भूमिपूजन त्या ठिकाणी होणार आहे तर मला अभिमान वाटतो मला आनंद वाटतो की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये कित्येक वर्षानंतर आज राम मंदिराचं निर्माण त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि मी आ, तर पुढं जाऊन सांगेल की हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंधनं आहेत पण मी पंतप्रधानांना स्वतः सूचना करेल की साहेब आम्हालासुद्धा याच्यामध्ये योगदान करण्यासाठी आपण संधी द्या लोकवर्गणीसाठी लोक पुढे यायला तयार आहेत माझ्यासारखं असेल तुम्ही असाल प्रत्येक व्यक्तीला वाटतं माझा किमान पाच रुपये तरी त्या राम मंदिराच्या निर्माणमध्ये झालं पाहिजे तर हा निर्णय जर पंतप्रधानांनी घेतला तर ठीक पण जसं करोनाचा प्रभाव कमी होईल तसं मी स्वतः खासदार नात्याने जनतेला आवाहन करणार आहे की आमची एक गाडी आम्ही तयार करणार आहोत की प्रत्येकाने वर्गणी त्या राम मंदिराच्या निर्माणसाठी द्यावी आणि त्या राम मंदिराच्या जे काही ट्रस्ट माननीय सुप्रीम कोर्टाच्या यांनी तयार झालेला आहे त्या ट्रस्टला आम्ही तो डोनेशन नगर जिल्ह्याच्या वतीने जेवढे रामभक्त आहेत त्यांच्या वतीने बघा वो हा निर्माण करण्यासाठी गरीब व्यक्ती असेल एक, एक रुपये द्या पाच रुपये द्या पण ते सगळं पैसे एकत्रित करून नगर जिल्ह्याच्या वतीने राम मंदिराच्या ट्रस्टसाठी आम्ही डोनेट करणार आहोत सर धन्यवाद सर तुम्ही आम्हाला मुलाखत दिली त्या